सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी आता कामाला लागलेले आहेत। वसई विधानसभेमधून अजूनही कोणाची सीट डिक्लेअर झालेली नाहीये, उमेदवार डिक्लेअर झालेले नाही, मात्र सध्या आपण जर बघितलं तर इथे वसईच्या काँग्रेस भवन येथे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे जे बीएलए प्रशिक्षण शिबिर आहे ते झालेलं आहे, सुरू झालेलं आहे। आज बीएलए प्रशिक्षण शिबिर हे कार्यक्रम या ठिकाणी होतं, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। याच प्रकारे जर बघितलं तर वसई विधानसभेमधून अजूनही कोणतंही पक्षचं उमेदवार डिक्लेअर झालेलं नाही, मात्र काँग्रेस ही कामाला लागलेली आहे। काय सांगा, काँग्रेस कामाला लागलेली आहे, कशा प्रकारे तयारी आहे, अजूनही महाविकास आघाडीकडून कुणाला जागा आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे। नाही, महाविकास आघाडीकडून 2 दिवसापूर्वीच निवड झालेली आहे की वसई मतदारसंघ हा काँग्रेससाठी सोडलेला आहे। आता फक्त उमेदवार डिक्लेअर व्हायची फॉर्मॅलिटी बाकी आहे, तरी देखील आपण प्रत्येक बूथमध्ये जवळजवळ 354 वसई 133 बूथ आहेत, प्रत्येक बूथमधले बीएलएसाठी आजचं ट्रेनिंग होतं, पदाधिकारी आज आले होते, बीएलएने यादीचं वाचन करणं, यादी प्रत्येक बूथमध्ये ॲक्टिव्हिटी काय केली पाहिजे आणि आपल्याकडे मागच्या लोकसभेला काय होतं, मागच्या विधानसभेला काय होतं ह्याचा अभ्यास करून आपली मतदारसंख्या कशी वाढेल, विरोधक जे आहेत जे कुंटावर आहेत किंवा जे अनडिसाइडेड आहेत त्यांच्यापर्यंत अप्रोच होऊन त्याप्रकारे चांगलं जे मार्गदर्शन विधानसभेचं बिगुल वाजलेलं, आता काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, त्यामुळे ही तयारी जोरात सुरू आहे का काय कसं काँग्रेसला सीट जाण्यामुळे? आता निवडणूक ऑलरेडी जाहीर झालेली आहे, 20 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे, 1 महिन्यापेक्षा कमी पिरियड आहे, त्यामुळे प्रत्येक बूथ ऍक्टिव्ह ठेवणं आणि जिकडे आपलं काँग्रेसचं प्राबल्य आहे तिकडे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी कशी वाढेल ह्या दृष्टिकोनातनं जे प्रशिक्षण शिबिर आहे ते बीएलएचं प्रशिक्षण शिबिर झालं, येणाऱ्या काळात पोलिंग एजंटचं शिबिर होईल आणि काउंटिंग एजंटचं देखील शिबिर लवकरात लवकर होईल। आपल्यासोबत विजय पाटील आहे, तर मागच्या वसई विधानसभेमधून शिवसेनेमधून हे उभे होते आणि अवघ्या 26,000 मतांनी थोडंसं आपण पडलेला होता। हितेंद्र ठाकूरांचं पुन्हा एकदा कडवं आव्हान असणार आहे, कारण हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा या राजकारणामध्ये वसईमध्ये सक्रिय होताना दिसत, कसं वाटते, कारण की तुम्ही प्रमुख दावेदार आहेत काँग्रेसचे? हा जो 23 किंवा 26 तुम्ही बोलता हा जो फरक आहे त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की बीजेपीचे सेना ही बीजेपीच्या बरोबर युतीमध्ये होती आणि त्या टायमाला वसई स्टेशनला जे बीजेपीला गावित साहेबांना जे मतदान पडलं होतं बीजेपीच्या सीटवरती ते मतदानामध्ये जवळजवळ 27,000 फरक मला पडलेला होता आणि त्याच्यामुळेच जे बीजेपीने त्या टायमाला जी गद्दारी झाली सेनेबरोबर त्याच्यामुळे माझी सीट गेलेली आहे। पण जे 77,000 मतं पडली त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो। पण आता जेव्हापासून मला काँग्रेसमध्ये परत मी एंट्री मारली आणि कार्यकर्त्यांनी जो सहकार्य दिला, आम्ही हे जे इलेक्शन्स आहे हे 3.5 वर्षापूर्वीच मी जेव्हा परत याच्यामध्ये प्रवेश घेतला ते 3.5 वर्षापूर्वीच समजलं की आपला पुढच्या आठवड्यामध्ये इलेक्शन आहे। आम्ही त्यापासून 3.5 वर्षापासून कार्यकर्त्यांच्या संमतीने चांगली तयारी केलेली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी कार्यकर्त्यांनी जे काम केले आणि लोकांचा जो आता हे काँग्रेस महाविकास आघाडीकडे जो ओढा आहे, आम्ही म्हणजे जरी वसईमध्ये सीट गेली असेल पण महाराष्ट्रामध्ये जो महाविकास आघाडीचा चांगला विजय झालेला आहे त्याचा परिणाम ह्या इलेक्शनमध्ये चांगला होणार आहे आणि आता आम्ही कमीत कमी 1.25 लाख मतं इथे काढणार आहोत आणि आमची सीट विजयी करणार आहोत। मागच्या इलेक्शनमध्ये हितेंद्र ठाकूरने सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे, पुढच्या निवडणुका मी लढणार नाही आहेत, मात्र आता पुन्हा एकदा वसईमध्ये ते निवडणूक लढणार आहे, काय म्हणणार? नाही, मला असं ते बोलले होते ते मी ऐकलं होतं आणि परत आता जर उभे राहणार आहेत याच्याबद्दल म्हणजे परफेक्ट काय समजलं नाही, पण उमेदवार कोण पण असून दे, उमेदवार तर असतोच ना, मग ते आप्पा असून दे किंवा दुसरं कोण असून दे त्याच्यामध्ये वसई मतदारसंघात काय फरक पडणार नाही, कारण जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झालेला आहे, त्याच्यामुळे उमेदवाराचा प्रश्न येणार नाही। सगळ्यात शेवटचा प्रश्न, सध्या आता चर्चा आहे की बहुजन विकास आघाडीचे 2 नंबरचे जे आहेत नेते आहेत राजीव पाटील ते भाजपच्या वाटेवर आहेत, महायुती जाणार आहेत, त्यामुळे काय फरक पडेल का आपल्याला असं वाटतं? नाही, ते गेलेले तर अजून दिसून येत नाही, ते प्रवेश त्यांचा झाल्यावरती त्याचं जे गणित आहे ते समजून जाईल, पण मला तरी वाटतं की वसई मतदारसंघामध्ये त्याचा काय असर होणार नाही, तो असर होणार आहे तो नालासोपारा मतदारमध्ये असेल, बोईसरमध्ये असेल, इकडे होऊ शकतो, पण वसईमध्ये ठाम ही वसईची जनता आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि त्यांना परिवर्तन हे पाहिजे आणि ते होणार आहे, एवढंच मी सांगू शकतो। माझा वसई।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।